नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. रुपयात झाली घसरण, डॉलरच्या तुलनेत रुपया पोहोचला 73.34 रुपये. इंधन दरवाढीचा फटका बसणार एसटी प्रवाशांना, एसटी प्रवास महागण्याची शक्यता. पुणे बेंगलोर महामार्गावर एसटी बस चालकास मारहाण, सातारा पोलिसांनी केले 2 आरोपींना अटक. इंदापूरमध्ये 30 वर्षीय युवकाचा खून, सावकारकीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. आणि लातूरमध्ये बलात्कार पीडितेची आत्महत्या, उपचारादरम्यान झाला मृत्यू. आता पाहूया सविस्तर वृत्त. सातत्याने घसरण होणाऱ्या भारतीय रुपयाला आजही झटका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर पोहोचला आहे. बाजार खुलताच एका डॉलरची किंमत 73.34 रुपये पोहोचली आहे. सोमवारच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये 43 पैशांनी घसरण होऊन 72.91 या स्तरावर बंद झाला होता. भारतीय रुपयाने आतापर्यंतचा निचांक स्तर गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांच्या ऐतिहासिक घसरणीसह 73.34 स्तरावर पोहोचला आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स मध्ये 156 अंकांनी घसरण होऊन 36,370 वर पोहोचला, तर निफ्टीमध्ये 54 अंकांनी घसरून 10,954 वर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्य परिवहनाचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर दरात वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी वाहतूक विभागाकडे पाठवण्यात आलाय. एसटी महामंडळाला दरवर्षाला 3,000 कोटींचं डिझेल लागतं, त्यामुळे एकूण वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाचे बजेट एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून ठेवण्यात आला असून एसटीच्या संचालक मंडळांनी त्याला मान्यताही दिली आहे. आता हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. इंधन, वेतन, टायर किंवा एसटीचे साहित्य या गोष्टींमध्ये दरवाढ झाल्यास एसटीच्या तिकीट दरवाढीचाही प्रस्ताव ठेवला जातो. सततच्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळेच एसटीने हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यामुळे या दरवाढीचा भार एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुणे बेंगलोर महामार्गावर मुंबईला जाणाऱ्या बस चालकाला दोघांनी पट्ट्यानं बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ एका प्रवाशाने एसटीतून मोबाईल मध्ये शूट केल्यामुळे मारहाण करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा शहराजवळ असणाऱ्या शेंद्रे गावच्या हद्दीत ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून संजय राजाराम साळुंखे आणि सुजित सुनील शिवदास राहणार बोरगाव यांनी कमरेच्या पट्ट्याने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एसटी चालकाने तात्काळ एसटी पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण करणाऱ्या युवकांची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली आहे. त्या संदर्भात एसटी चालक याच्या शासकीय कामात अडथळा केल्याबाबतची त्याने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करून यात संबंधित युवकाची चूक दिसून आल्याने त्यांना सदर गुन्ह्याच्या कामी अटक करून आज दिनांक 2/10/2018 रोजी हुजूर न्यायालयात सादर केले असता तपासकामी त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब पंकज देशमुख, माननीय SDPO साहेब श्री राजमाने साहेब व पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत. गाडी आमची चालली होती, आमच्या गाडीला ती टू व्हीलरवाले ओव्हरटेक करून पुढं आले आणि गाडीच्या पुढं 2-3 वेळा मागं पुढं अशी करून गाडी त्यांनी थांबवली. त्याच्यामुळं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की गाडी जर का गाडीला ब्रेक नाही लागला तर गाडीखाली ती मुलं सापडली असतात. मी जमखंडी मुंबई गाडी घेऊन जाताना सेंद्रे पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलवाल्यांनी गाडी आडवी लावून मला पट्ट्याने मारलेलं आहे. त्याची गाडी ओव्हरटेक केली म्हणून त्याला राग आला आणि ते माझ्या गाडीच्या पुढे पुढे येऊन सारखा ब्रेक दाबायचा. मी जर ब्रेक नसता मारला जाग्यावर तर ते दोघंही मुले ती जागे असतात.
या दोघांनी ह्या दोघांनी कुलीकुली मारलं मोटरसायकल वाल्यांनी मला गोळच मारलं. आडवी मारत होते गाडी आणि गाडी अचानक पुढे उभी केली आणि मला गाडीतून खाली उतरून पट्ट्यांनी मारलं. ह्यांनी मारलं हो. प्रवाशांनी ड्रायव्हरची काय चूक आहे का? ड्रायव्हरची काय चूक आहे का? शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. इंदापूरमध्ये एका 30 वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सावकारकीच्या वादातून झाल्याचा संशय मृतकांच्या नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. अनंत माने असं मृत युवकाचं नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सावकारांच्या मुसक्या आवळाव्यात या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी निमगाव केतकीत विहिरीलगतच असलेला बारामती इंदापूर महामार्ग रोखून धरला. यावेळी 1 किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आमची दखल घेतली नाही आणि जोपर्यंत संशयित सावकार आरोपीला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढू देणार नाही आणि ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृतांच्या वडिलांनी घेतला. आमच्या पोराला नाही मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही. प्रेत पोलीस स्टेशनला हितन हलवायचं नाही. विहिरीतून ज्या वेळेस नाही मिळेल तवाच उचलायचं. विहिरीतून तवर उचलायचं नाही. अजून डिपार्टमेंटचा एक माणूस अजून एक माणूस नाही आला. सकाळी 7 ही झाली घटना म्हणते ती. अजून एकही माणूस आला नाही आणि पोलीस डिपार्टमेंट आगाव येतंय नुसतं. मग ही काय करतात? पैसे खाऊन कामं करते ते. काय कामाचं काय नाही. नुसतं पैसे खाते ती. सावकाराला मदत करते ती. सावकाराकडून पैसे घेते ती. ही करते ती. काय म्हणजे चाललंय ह्यांचं काय? शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. लातूरमध्ये बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्कूल व्हॅनच्या चालकाने हे दुष्कृत्य केल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील समदरगा येथील शंकर महालिंग स्वामी या स्कूल व्हॅन चालकाने हे कृत्य केलं आहे. औसा शहरातील एका विद्यालयात 9वीत शिकणारी पीडित मुलगी पोमादेवी जवळगा येथील होती. आपल्या गावातून शाळेत येण्या जाण्यासाठी ती एका स्कूल व्हॅनने प्रवास करत असे. आरोपीने स्कूल व्हॅन खानापूर शिवारातील विश्वनाथ स्वामींच्या तुरीच्या शेतात नेली आणि तिथे त्या 15 वर्षीय मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला. ही घटना 28 सप्टेंबर रोजी घडली. मुलीने ही सर्व हकीकत घरी आल्यावर सांगितली. मात्र काही करण्याच्या आतच त्या पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अखेर त्या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात तालुक्यातील समदरगा येथील मुख्य आरोपी शंकर महालिंग स्वामी आणि सूरज ठाकूर यांच्या विरोधात कलम 306-376 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे खळबळ उडाली असून ग्रामीण भागात विना परवाना चालणाऱ्या शाळा आणि स्कूल व्हॅन चालकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विद्यार्थिनीला घेऊन तो एका शेतात घेऊन गेला. तिथे त्याने त्या विद्यार्थिनीशी अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केली. यामुळे या मुलीने विष प्राशन केलं. यातूनच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यावरून पोलीस स्टेशन औसा येथे भादवी 376 कलम 306 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे लातूर. परभणीतील मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकलं आहे. तसेच यावेळी डॉक्टरांवर कारवाई करत रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. मानगाव हे तालुक्याचे मुख्यालय असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळं ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची येथे वर्दळ असते. या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिक येत असतात. मात्र त्या ठिकाणी 4 वैद्यकीय अधिकारी यांची पदे असताना केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळं रुग्णांवर वेळी उपचार होत नाही. त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळं वयोवृद्ध स्त्री आणि पुरुष रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते. त्यातच एखाद्या अत्यवस्थ रुग्ण आल्यास डॉक्टर अभावी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. त्यात मोठ्या प्रमाणात न परवडणारा खर्च होतो. या विरोधात रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या.
मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांना ही माहिती मिळताच पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णालयाला टाळे ठोकत गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांवर कार्यवाही करावी आणि रिक्त असलेल्या 3 वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा तात्काळ भराव्यात अशी मागणी केली आहे। शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी। येवल्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका व्यक्तीकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 5 काडतूस हस्तगत केले आहेत। भाऊसाहेब मोरे या व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले। तालुक्यातील विविध गुन्हेगारांसंदर्भात शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यामार्फत बाहेरील जिल्ह्यातील काही गुन्हेगार अवैध शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती समजली होती। तालुक्यातील अंदरसूल येथे सापळा रचून पाठलाग करत भाऊसाहेब छबू मोरे या 25 वर्षीय युवकाला ताब्यात घेतला आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 9 mm 5 जिवंत काडतुसे मिळाली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला। संगमनेर मधील बोटा परिसरात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोसाट्याचा वारा आणि गारांसह परतीच्या मोसमी पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे अनेक ठिकाणी चारा पिके भुईसपाट झाली आहेत। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे विद्युत खांब कोसळले आहेत। सुमारे अर्धा तास बोटा परिसरात केळेवाडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी या परिसरात वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला। शेतातील उभ्या खरीप आणि चारा पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती, मात्र सुसाट वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेले बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे। कुरकुटवाडी परिसरात झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यानं 2 विद्युत खांब कोसळले असून त्यातील 1 खांब या व्यक्तीच्या राहत्या घरावर कोसळला। सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही। परतीच्या मोसमी पावसानं अचानक जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची त्रेधा उडाली, मात्र दुपारच्या या पावसानं तालुक्यातील इतर ठिकाणी हुलकावणी दिली, त्यामुळे काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया। तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस। अप्पा, ही चिठी खाणं कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू। अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल। अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ, पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। चिखली पंचायत समितीचा परिसर गांधी जयंतीच्या दिवशी अस्वच्छ असल्याचं दिसून आलंय। या परिसराच्या स्वच्छतेची मागणी वारंवार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। पाहूयात हे वृत्त। एकीकडे केंद्र सरकार महात्मा गांधीजींच्या 150वी जयंती उपलक्ष स्वच्छ भारताचे स्वप्न पाहत आहे, तर दुसरीकडे त्यांचे सरकारी कार्यालयाचे परिसर कोणत्या प्रकारे या स्वप्नाचे वाभाडे काढत आहे हे दिसून येत आहे। जे अधिकारी आपल्या कार्यालयाच्या परिसराला स्वच्छ ठेवू शकत नाही, तेच त्यांच्या अधिकार क्षेत्रात याविषयी होत असलेल्या कामाचा अंदाज इथल्या परिस्थितीनेच लावला जाऊ शकतो। या अगोदर सुद्धा चिखली पंचायत समिती स्वच्छता मिशनची कसल्या प्रकारे फज्जा उडवत आहे हे आम्ही दाखवले होते। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या दिवशी पुन्हा पंचायतीच्या कार्यालयाचे परिसर बघितले असता तेथील दृश्य पहिल्यापेक्षा जास्त अजून भयावह दिसले। कार्यालयाचे मागील परिसर तर अगोदरपासूनच घाण होते, मात्र 2 ऑक्टोबरच्या दिवशी समोरील परिसर पण स्वच्छ आहे असे नजरेस पडले नाही। अशीच परिस्थिती येथील जुन्या तहसीलच्या परिसराची पण आहे, जिथे डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती बनली असल्याचं दिसून येत आहे। जेव्हा या प्रकाराबद्दल फोनवर BDO साहेबांशी विचारणा केली
तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी नगरपालिका प्रशासनावर याचे खापर फोडले आणि बोलले की आम्ही 2-3 दिवसा अगोदरच या संदर्भात नगरपालिकेला पत्र लिहून याबद्दल कार्य करण्याचे सांगितले आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आज पंचायत समितीच्या पाठीमागे या इथे आपण उभे आहोत. इथे वारंवार 2 ऑक्टोबर म्हटल्यानंतर लोक त्या गांधीजींच्या पुतळ्याला हार, फोटोला हार प्रत्येक विभागामध्ये वाहिला जातो, परंतु त्यांना खरी मानवंदना ही हार देऊन तो होईलच, परंतु त्यांचं खरं जे ध्येय किंवा स्वच्छता अभियान हे भारत सरकारनी गांधीजींच्या प्रित्यर्थ आणि त्यांचा जो चष्म्याचा सिम्बॉल घेऊन त्यांनी तो सुरू केला. परंतु त्यामध्ये आपण आता बघून राहिलो की मागेही सुदर्शन न्यूजने आणि मी स्वतः या परिसराचा पूर्ण व्हिडिओ व्हायरल केला होता फेसबुकवर आणि विचारवरती, आणि सर्व सांगितलं होतं की इतकी घाण स्वच्छता अस्वच्छता एवढी आहे की याच्यापासून रोखराई आहे, बाजूला इथे लोक राहतात, परंतु त्या लोकांच्याही जीवितास याच्यापासून हानी होऊ शकते. मला हे म्हणायचं आहे सरकारला आणि प्रशासनाला की जर आज 2 ऑक्टोबरचा गांधी जयंतीच्या परिसर किती स्वच्छ ठेवायला पाहिजे. चला हा पाठीमागचा आहे डम्पिंग ग्राउंड म्हणून आपण याला म्हणू, नगरपालिकेचं अघोषित डम्पिंग ग्राउंड ज्यात नगरपालिकाही लक्ष द्यायला तयार नाही आणि पंचायत समिती पण लक्ष द्यायला तयार नाही. परंतु आज 2 ऑक्टोबरच्या दिवशी समोरच्या वातावरण मी बघितलं, तिथेही सर्व घाण अस्वच्छता आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी गांधीजींना खरी जर कधी मानवंदना द्यायची असेल तर स्वच्छता ठेवूनच ती मानवंदना देता येईल. आणि याचप्रमाणे पंचायत समितीच्या मागचा जसा हा भाग आहे तसाच आपल्या तहसील जुनी तहसीलच्या मागचा भाग जो आहे त्यातही अस्वच्छता मागे आम्ही पण आणि सुदर्शन न्यूजने पण बऱ्याच याच्यामध्ये वाचा फोडली, नगरपालिकेला जाग येईल अशा त्यांनी बरेचसे गोष्टी केल्या आहेत. परंतु आत्या त्या ठिकाणी नंतर त्यांनी झाडं लावण्याचा प्रयत्न केला, साफसफाई केली, परंतु परत त्याच पद्धतीची घाण आणि अस्वच्छता तिथे आहे. आणि जर गांधीजींच्या या पावन स्मृतीला आपण जर कधी आपल्याला खरंच काही हे द्यायचं असेल तर आजच्या दिवशी स्वच्छतेसाठी या सरकारचे डोळे उघडावे एवढंच मला सांगायचं या निमित्ताने. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. रायगडमधील केळवली गावात एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे, त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तात्काळ गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील केळवळी गावातील वृंदा संतोष दिसले यांचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाला आहे. केळवळी गावासह खालापूर तालुक्यात दुःखाचे सावट पसरले असून सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात समजताच सर्व डॉक्टरांचे पथक तात्काळ गावात पोहोचून गावातील नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. आजारी रुग्णांना औषधे देण्यात आली तर गावकऱ्यांनी या आजाराची मनात भीती बाळगू नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. ह्याच ह्याच्यातून त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणजे स्वाईन फ्लूनेच त्यांचं मृत्यू झालं असं त्यांच्या बोलण्यात आलं. त्यामुळे आम्ही आता तालुका वैद्यकीय आमची सर्व जी टीम आहे त्या टीमने गावामध्ये सकाळपासून सर्व सर्वे केलेलं आहे आणि अशा प्रकारचं कोणाला खोकला किंवा त्या प्रकारचा ताप वगैरे अशी जर काही ती आढळली त्याची सर्वे करून तपासणी केली जात आहे. आणि कशा प्रकारचं जर एखादा पेशंट आढळला तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही रेफर करण्यासाठी प्रयत्न करतो आणि तिथे त्यांना ते औषधोपचार मिळतील सुविधा घेता येईल अशा प्रकारचे आमच्याकडून प्रयत्न चालू. लोक आहेत किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोकं होती त्यांना आपण टॅमिफ्लू म्हणून जे औषध आहे याच्यावरचं ते आपण त्या सर्व लोकांना देणार आहोत. तसंच गावातला सर्वे आपण सुरू केलेला आहे, गावात प्रत्येक घरी घरोघरी आपले कर्मचारी आरोग्याचे जाणार आहेत, त्या ठिकाणी ते जाऊन सर्वे करून प्रत्येक याच्यामध्ये जर समजा असे कोणी पेशंट आढळले तर त्यांना ताबडतोब खालापूरचं आपलं रुग्णालय जे आहे सरकारी रुग्णालय या ठिकाणी असे पेशंट पाठवायला सांगितलेले आहेत. आणि टॅमिफ्लूच्या गोळ्या ज्या आहेत त्या आपण प्रत्येक घरोघरी देणार आहे की जेणेकरून असे कुणी पेशंट किंवा स्वाईन फ्लूचा पेशंट उद्भवू नये किंवा हा रोग कुणाला होऊ नये म्हणून. शालिनी प्लस साठी प्रसाद अटक, खालापूर रायगड. शेवगावमध्ये एका आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. 8 दिवसांच्या आज जर आरोपीला जेरबंद केले नाही तर शेवगाव तालुका बंद सह विविध ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील नितीन निकालजे या तरुणाचा वाळूच्या ढिगाराखाली गुदमरून 3 जुलै रोजी मृत्यू झाला होता. मात्र नितीन यास वाळू भरण्यासाठी प्रवृत्त करणारा आरोपी सिद्दीम शामक शेख या शेवगाव पोलीस स्टेशनने अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. या आरोपीला अद्यापपर्यंत अटक न केल्यामुळे शेवगाव तालुका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरोपीला तात्काळ अटक करा, पोलीस आरोपीला पाठीशी का घालत आहेत, 3 महिन्यानंतरही आरोपीला अटक होत नाही, या सर्व गोष्टींची विचारणा सर्व प्रमुख मान्यवरांनी यावेळी केली. यावेळी शिवसेनेचे माजी सभापती ॲडव्होकेट अविनाश मगरे, प्रकाश वाघमारे आदी मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना प्रकट केल्या. पोलीस स्टेशननी आमची दक्षता घेतली नाही आणि आम्हाला काय म्हणते, तुम्ही घरी जा, आम्ही 2 दिवसांनी शोध लावू, 3 दिवसांनी शोध लावू, शोध तर काही लावला नाही त्यांनी, पण 3 महिने झाले गरीबाला न्याय सुद्धा दिला नाही. हा मेलेला मुर्दा उखडून काढते पोलीस स्टेशन आणि हा आरोपीला काय शोधत नाही, मला यांनी सांगावं, नाही तर मी आत्महत्या केल्या शोर आणणार नाही. यांच्याने पकडल्या जात नाही तर पोलीस स्टेशन करता येत नाही, त्याच्या नोटिसा तुम्हाला येत आहेत, त्याच म्हणणं कोर्ट तुमचं मागताय पोलीस स्टेशनचं, ते म्हणणं दिल्यानंतर सुनावणी होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आरोपी तिथं ऍफिडेव्हिट द्यायला नगर कोर्टात जातोय, इकडं पिंगेवारी परिसरात फिरतोय परंतु पोलिसाला सापडत नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर कायदा सुव्यवस्था अतिशय ढासळलेली आहे. एवढा शालिनी प्लस साठी रवी उगल मुगले, शेवगाव. वर्ध्यातील तळेगावात 2 वर्षाच्या मुलाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लक्ष कोसरे असे मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. सकाळच्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे 2 भाऊ गावालगत असलेल्या उघड्या खड्ड्याजवळून घराकडे जात होते. मोठा भाऊ पुढे तर लहान भाऊ मागे असं त्यांचं मार्गक्रमण सुरू होते. लहान भाऊ लक्ष मंगेश कोसरे याने त्या खड्ड्यात डोकावून पाहिले असावे आणि अशातच त्याचा या खोल खड्ड्यातील पाण्यात डुबून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून चिमुकल्याच्या प्रेताला खड्ड्याबाहेर काढून पंचनामा केला आहे. मात्र लक्ष हा खड्ड्यात कसा पडला याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. एकीकडे प्रशासन 50%पेक्षा जास्त आकडेवारी दाखवत असताना शेतकरी मात्र सोयाबीन पिकावर नांगर फिरवत आहे, त्यामुळे प्रशासन नेमके कोठे पंचनामा करत आहे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. उस्मानाबादमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनच्या शेंग्या भरल्या नाहीत, काढणी आणि मळणीचा खर्चही निघेल का नाही अशी शंका असल्यानं शेतकरी उभ्या पिकावर नांगर फिरवत आहे. मात्र प्रशासन जास्त आकडेवारी दाखवण्यासाठी कागद भरत आहेत. जिल्ह्यात 50%पेक्षा जास्त उत्पन्न दाखवण्यात आले आहे. नेमका पीक कापणीचा अहवाल येतो कुठून आणि नांगर फिरवत असलेले क्षेत्र अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. चिंचवडमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला. तिला मारहाण करत जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा घृणास्पद प्रकार एका तडीपार गुंडानं केल्याचं तपासात समोर आले. पाहूयात हे वृत्त. पीडितेच्या वडिलांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सराईत असून त्याला पोलिसांनी तडीपार केला आहे. त्यानेच हे कृत्य केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी पीडित मुलगी ही आपल्या घरासमोर खेळत होती. आरोपीने तिला भूताची भीती दाखवून तिचे अपहरण केले, घरापासून दूर अंतरावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच तिला मारहाण देखील केली. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकारानंतर आरोपीने मुलीला तिथेच सोडून दिले आणि स्वतः पळून गेला. काही वेळेनंतर मुलगी घरी आली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित बालिकेवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा चिंचवड पोलीस तपास करत आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी, पुणे. पुरंदरमधील शिवरी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी घोषणा देत शासनाचा निषेध करत मुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते.
पुरंदर तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं शिवरी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घातला. शासनाने शेतमालाला निवडणुकांपूर्वी जाहीर केलेला हमीभाव द्यावा, लिटरला 5 रुपयांचे अनुदान दूध डेअरींना मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांच्या दुधाचे दर पुन्हा कमी करण्याचा निर्णय डेअरी चालकांनी घेतला आहे, जाहीर केलेले निवेदन त्वरित द्यावे, त्याचबरोबर कर्जमाफीचे धोरण अत्यंत चुकीचे असून सरसकट कर्जमाफी द्यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. शालिनी प्लससाठी सुनीता कसबे, पुरंदर. साडेतीन शक्तीपीठांपैकी परिपूर्ण शक्तीपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र जवळ आला आहे. या महोत्सवातील मंचकी निद्रेस विधिवत पूजेने प्रारंभ झाला आहे. 10 ऑक्टोबर पासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण शक्तीपीठ असलेले आई तुळजाभवानीच्या नवरात्र पूर्व मंचकी निद्रेस मंगळवारी संध्याकाळी विधिवत पूजेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील एकमेव चलमूर्ती असलेल्या आई तुळजाभवानीची मूर्ती साडीचे दीड गुंडाळून जयघोषात चांदीच्या मुख्य पलंगाजवळ आणण्यात आली आहे आणि ती निद्रिस्त करण्यात आली. यावेळी पलंगावरील गादीचा कापूस मुस्लिम समाजातील बा शुमिया पिंजारी यांनी पिंजून घेतला, तर जनार्दन निकटे आणि नागेश कुलकर्णी यांनी गाद्या तयार केल्या. कोलंबी घराण्यांनी चांदीचा पलंग स्वच्छ करून त्यावर मूर्ती निद्रिस्त करण्यात आली. 10 ऑक्टोबर रोजी विधिवत घटस्थापना होऊन नवरात्र प्रारंभ होणार आहे. नवरात्र काळात आई तुळजाभवानीचे विविध महाअलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. रुपयात झाली घसरण, डॉलरच्या तुलनेत रुपया पोहोचला 73.34 रुपये. इंधन दरवाढीचा फटका बसणार एसटी प्रवाशांना, एसटी प्रवास महागण्याची शक्यता. पुणे बेंगलोर महामार्गावर एसटी बस चालकास मारहाण, सातारा पोलिसांनी केले 2 आरोपींना अटक. इंदापूरमध्ये 30 वर्षीय युवकाचा खून, सावकारकीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. आणि लातूरमध्ये बलात्कार पीडितेची आत्महत्या, उपचारादरम्यान झाला मृत्यू. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं.